समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे मध्यरात्री बुलढाण्याजवळ झालेला अपघात हा समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे पण काल दिवसभरात आणि रात्रीही फक्त समृद्धीवरच नाही तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक अपघातांची नोंद झाली आहे शुक्रवार पहाटे ते शनिवार पहाटे या चोवीस तासात रस्ते अपघातामुळे राज्यात त्रेचाळीस जणांना आपला जीव गमवावा लागला आहे एकट्या समृद्धी महामार्गावर पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे बुलढाणा सोलापूर आणि नाशिकसह राज्यात झालेल्या अपघातात त्रेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाला या अपघातात पंचवीस प्रवाशांचा होर पळून मृत्यू झाला तर आठ प्रवासी जखमी झाले आहेत मध्यरात्री दीड वाजता समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा गावाजवळ हा बसचा अपघात झाला बस, बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली आणि त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले आणि बाकीच्या पंचवीस प्रवाशांचा गाडीमध्येच होरपळून मृत्यू झाला अपघात झालेली बस विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस होती शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बुलढाणाच्या मलकापूरजवळ ट्रक आणि खासगी बसचा अपघात झाला या अपघातात एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत जखमींवर मलकापूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुरतवरून वरून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचे मलकापूर बायपास वर टायर पंक्चर झाले आणि पंक्चर दुरुस्त करण्यासाठी ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या एका बाजूला उभी करण्यात आली मात्र पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आयशरने या बसला धडक दिली या धडकेत आयशर चालक चा चा आणि क्लीनर जागीच ठार झाले माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल